आता आमच्याकडे विजेंद्र महेंद्र सिडुतले नावाच्या इस्माने फिर्याद दिली की त्याचा भाऊ वीरेंद्र महेंद्र सिडुते हा 14 एप्रिलच्या रात्री त्याचं एका मुलीशी प्रेम प्रकरण होतं आणि त्या प्रेम प्रकरणाच्या कारणावरून त्याला त्याच्या खांद्यावरती हात टाकून कॉलरला धरून काही लोकांनी त्याला घेऊन गेले आणि त्या लोकांनी त्याला मारहाण केली. तो बेशुद्ध येत होता, त्याला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो काल रात्री मरण पावला अशी फिर्याद दिली. त्याच्यावरून आम्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशनला जास्त गुन्हा दाखल केलेला आहे. तर त्यांनी डेड बॉडी पोलीस स्टेशनला आणली होती. तर प्रश्न असा आहे डेड बॉडीचा की डेड बॉडी आणणं नेणं हा वेगळा भाग आहे, बरोबर आहे, परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यातलं कोणीही आमच्याकडे फिर्याद दिलेली नाही. आज त्या मयताचे वडील मला प्रत्यक्ष भेटले, त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही मला फिर्याद द्या. ते म्हणले मला काय माहीत नाही. मयताचा मेवणा यालाही आम्ही म्हटलं, फोन करून विचारलं तर ते म्हणले मला कोण होते मला काय माहीत नाही. त्याच्यामुळं आम्हाला फिर्याद घ्यायला डिले झाला, कारण कोणी सांगतच नव्हतं. तर त्याच्यावरनं आम्ही स्वतः API मस्के आणि टीम सकाळी छत्रपती संभाजीनगरला घाटी हॉस्पिटलला पाठवली आणि तिथं त्या मयताचा भाऊ विजेंद्र याची फिर्याद घेतलेली आहे. कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे, तपास सुरू आहे. किती आरोपी? एक 5 आरोपी आहेत. राईट विथ राईट दाखल आहे. घटना कुठे घडली? घटनाचं ठिकाण आहे सरस्वती भुवन शाळेच्या पुढून त्याला घेऊन गेले होते, पण नेमकं कुठं मारले हे त्यांनाही माहिती नाही आहे, पण तिथून घेऊन गेल्याचे कन्फर्म त्यांनी पाहिलेलं आहे. त्यांचा एकही तक्रार म्हणजे कोणीच फिर्यादच सांगायला तयार नव्हतं, त्यामुळे डिले झालेला आहे. आता त्यांनी डेड बॉडी वगैरे ॲम्ब्युलन्समध्ये आणली होती, आपण काय समजूत घातली त्यांना? आम्ही कुठलीच समजूत घातलेली नाही. कायदेशीर फिर्याद चालू होती, मी बंदोबस्तात होतो, आल्यानंतर कायदेशीर फिर्याद चालू होती आणि गुन्हा दाखल केलेला आहे. डेड बॉडीचा काही विषयच नाही, तुम्ही फिर्यादच दिली नाही तर डेड बॉडीचा कसला विषय घेता?